नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। काल 1 मेला पूर्ण महाराष्ट्रात धूमधडक यांनी महाराष्ट्र डे, महाराष्ट्र दिन साजरा झाला। एक औरंगाबाद मधलं भाषण आणि ते सुरू व्हायच्या अगोदर जे संपलं ते फडणवीसांचं मुंबईमध्ये बूस्टर डोजचं भाषण। कारण काय, नवीन नवीन शब्दावली येते आणि त्यांच्या भाषणातही बऱ्याचशा शब्दावली होत्या, त्याचाही आता आपण उल्लेख करणारच आहोत। बूस्टर डोज हा कोविड नंतर आलेला शब्द आहे। भारतीय जनता पार्टीला बूस्टर डोज देण्यासाठी मुंबईमध्ये त्यांनी 1 मेला भाषण दिलं। पहिले जर राज ठाकरे साहेबांच्या भाषणाबद्दल बोललो तर गर्दी खूप होती, इव्हेंट फार चांगला साजरा झाला। परंतु राज साहेबांचं जे बोलण्याचं जे तिखापण होतं ते कुठेतरी बोचरं झालेलं दिसलं। फार सावधानपूर्वक बोलत होते, कारण राणा दंपतीला अजूनही जमानत म्हणजे आतापर्यंत झाली की नाही झाली, 5 वाजता त्यांचा निर्णय होणार होता पता नाही, अजून माझ्याकडे बातमी आली नाही आहे। त्यामुळे थोडंसं न्यायपालिका फार कडक आहे, त्यामुळे थोडंसं ते सांभाळून बोलत होते। त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणात औरंगाबाद पासून हिंदूंचा इतिहास, औरंगाबादचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याच्यावर बरंच इतिहासावर प्रबोधन केलं। त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांना पूर्ण महाराष्ट्र पुरोगामी वक्ता लेखक म्हणून पूजतोय, ते कसे हिंदूवादी होते हा दाखवण्याचा एक केविलवाणी प्रकार त्यांनी केला। त्यानंतर शरद पवारवर भरपूर तोंडसुख घेतलं आणि मधामधात ते म्हणायचे पण की मी बोलणार आहे भोंग्यावर, आणि शेवटचं 1 मिनिटं ते भोंग्यावर बोलले की सर्वोच्च न्यायालयाचा तो कायदा आहे तो लागू करा आणि याच्या अगोदरही मी बोललो, बरेच लोक बोललेत, मी पहिल्यांदा बोलत नाही, आणि हा भोंगा बंद करा। 1 तारखेला आज 1 आहे, उद्या 2, परवा 3, ईद आहे, ईदीत वेष मला घोळवायचं नाही, परंतु 4 तारखेनंतर जर हे भोंगे बंद नाही झाले तर त्यासमोर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चाळीसा मागू, आणि पूर्ण महाराष्ट्रात आहे। त्यांचं शेवटच्या 1 मिनिटात भोंगा प्रकरण संपलं। ज्या भोंग्यावर पूर्ण सभा होणार होती ती शेवटच्या 1 मिनिटात संपली। सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय होता 2005 मध्ये, जो जुलै 2005 मध्ये झाला, त्यानंतर त्याला अमेंडमेंट झालं, म्हणजे जस्टिस लाहोटी, आरसी लाहोटी आणि अशोक भान न्यायाधीश यांच्या बेंचनी त्याला ऑक्टोबर 2005 मध्ये अमेंड केलं। तो कायदा असा म्हणतो की रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर नकोत, दिवसा लावायचे असले तर त्याला नॉईज पोल्युशन जो ऍक्ट आहे त्या 2000 त्या ऍक्ट खाली जेवढं परमिटेड आहे तेवढाच आवाज असायला हवा, आणि त्या बिना परमिशनचा तोही बिना परमिशन शिवाय लावू शकत नाही। त्यामुळे जर उद्या मस्जिदींना परवानगी मिळाली आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या त्या लिमिटमध्ये जर भोंगे लावले तर मग ते गैरकानूनी होऊ शकत नाही। मग अशा वेळेला हे कोण्या तोंडाने तिथे भोंगे वाजवतील, कारण मला वाटतं राज ठाकरेंनी ते थोडस नीट पाहिलं पाहिजे। उत्तर प्रदेशमध्ये काय झालं याची आरोडा ओरड करण्यापेक्षा उत्तर प्रदेशामध्ये जे इल्लिगल होते तिथलं भोंगे काढले, ज्यांनी परमिशन होत्या आणि आवाज कमी केले ते भोंगे ठेवलेत। बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे नितीशकुमार सोबत, नितीशकुमारांनी सांगितलं भोंगा प्रकरण आमच्याकडे बिलकुल आणू नका, आमच्या जागा आमच्या प्रदेशात बिलकुल जागा नाही, आमच्याकडे भरपूर बाकी प्रश्न आहेत। प्रश्न हा आहे, जर फडणवीस असे म्हणतात की नुसत्या भोंग्याचा आवाज काढल्यावर हातभर फाटली, तर जेव्हा शिवसेनेसोबत तुम्ही सत्तेत होता साहेब, त्यावेळेला 2005 या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण लागू केलं का, आणि लागू केलं असेल तर किती मस्जिदींना देवेंद्र फडणवीस शिवसेना सरकारनी त्यावेळेला परमिशन दिली याचा आकडा
देवेंद्र फडणवीसांनी समोरून आणला पाहिजे. कारण राज ठाकरेंच्या भाषणावर तर जास्त बोलण्यासारखं नाही. महाराष्ट्राचा तो इतिहास सगळ्यांना माहीत आहे जो त्यांनी सांगितला. त्यानंतर शरद पवारवर भरपूर ते बोलले, ते काही नवीन नव्हतं. कारण मी त्यांचे बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत, ते शरद पवारांवर खूप चांगलंच बोललेले आहेत. त्यामुळे आता ते कधी काय बोलतील सांगता येत नाही. मित्राचा शत्रू तो माझा शत्रू या भावनेने ते जातात. जेव्हा त्यांना राज ठाकरेचं मुख्य काम आहे उद्धव ठाकरेंच्या विरोधात उतरणे. जेव्हा उद्धव ठाकरे बीजेपी सोबत होते, शिवसेना बीजेपी सोबत होती, त्यावेळेला राज ठाकरे पूर्ण महाराष्ट्रात लावरे व्हिडिओ म्हणून फिरत होते. मोदींचं तोंड सुख घेत होते. त्यावेळेला त्यांना वाटलं मनसे आणि काँग्रेस मागे पुढे त्यांना मदत करेल. परंतु राजकारणात कोणीही कोणाला सोबत जेव्हा ठेवतं, जेव्हा तुमची राजकारणात पोझिशन असते, पोझिशन कशाने असते, तुमच्याकडे किती आमदार आहेत, किती कॉर्पोरेटर्स आहेत, नगरसेवक आहेत, किती खासदार आहेत, त्याच्यावर तुमची औकात असते. नुसतं बोलण्याने आणि सभा घेतल्याने राजकारणात माणसं मोठं होत नाही. त्यामुळे जेव्हा गणित बेरजेचं चुकलं आणि हाती झिरो बटा झिरो सन्नाटा, म्हणजे 0/0 सन्नाटा, एक आमदार निवडून आला तो पण स्वयंभू, तो कोणी जरी तिकीट दिलं तरी जिंकून आला असता, अशा मनसेला सोबत कोण घेणार? बीजेपीने सोबत घेतला असता, पण ते सोबत घेऊनही पूर्ण आकडा होत नव्हता. मग सेना, काँग्रेस, एनसीपी असं शरद पवारांनी नवीन मोड बांधली आणि सरकार स्थापन केलं. त्यामुळे सेना जशीही काँग्रेस आणि एनसीपी सोबत आली, तुरंत बीजेपीचं तोंडसुख घेणारे राज ठाकरे आता बीजेपी सोबत झाले आणि बीजेपी त्यांची पाठराखण करते. त्यामुळे राज ठाकरे तळ्यात मळ्यात असंच आपलं राजकारण करतील असं मला वाटतं. त्यांनी नुसतं स्वतःच्याच पार्टीबद्दल बोललं असतं तर येणारा काळ बहुतेक त्यांचा झाला असता. महाराष्ट्रातल्या युवकांना त्यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु 13 आमदार आणि नाशिकचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन मिळाल्यावरही तो जो ब्ल्यू प्रिंट त्यांनी महाराष्ट्रासाठी केला होता, तो ब्ल्यू प्रिंट कुठे गायब झाला कोणालाच माहित नाही. त्यामुळं त्यांना बिचाऱ्यांना नेहमी उपयोगात घेतलं जातं. कधी एनसीपी काँग्रेस उपयोग करतं त्यांचं, कधी बीजेपी उपयोग करतं. फक्त लोकांसाठी उपयोग होणं एवढंच राज ठाकरेंचं राहिलेलं आहे. आणि एक चांगला नेता जो खरोखरच महाराष्ट्राचं नवनिर्माण करू शकला असता, त्याची ब्ल्यू प्रिंट मी पाहिलेली आहे, त्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे चालली असतं. परंतु काय आहे, राज ठाकरे बोलतात खूप, करतात काहीच नाही, त्यांचा प्रॉब्लेम आहे. ज्या ब्ल्यू प्रिंट बद्दल ते बोलले, ती ब्ल्यू प्रिंट त्यांनी नाशिकमध्ये जरी लागू केली असती तरी नाशिकने कधी आयुष्यात राज ठाकरेला बाहेर काढला नसता किंवा त्यांच्या पार्टीला बाहेर काढला नसता. पण असतं राजकारणात, सगळेच नेता ते करतात, बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे राज ठाकरे त्यातला दुसरा वेगळा प्रकार नाही. आता आपण जर उद्धव मतलब फडणवीसांच्या भाषणावर जर बोललो, तर फडणवीसांनी बऱ्याच बोलले. ते म्हणाले जेव्हा हातभर फाटली असं ते जेव्हा बोलले, तेव्हा त्या शब्दाची फडणवीसांकडनं अपेक्षा नव्हती. फडणवीस फार सोज्वळ असे नेता मानले जातात. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये आजकाल जर अशीच भाज्या चालत असेल तर त्यांना तीच री ओढावी लागेल. त्यामुळे ती मजबुरी असू शकते त्यांची. परंतु जर आता शिवसेनेची हातभर फाटली असेल तर तेव्हा काय झालं आणि किती, मी तो शब्द वापरू शकत नाही. कारण मी त्यांना अजूनही फार म्हणजे मी अजूनही त्यांची इज्जत करतो. त्यांचा मुख्यमंत्रीचा काळ खरोखरच चांगला होता, हे दुर्भाग्य त्यांचं. याचं शेत तळ्यासारखं त्यांनी काम चालू केलं होतं. या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना खरोखरच त्यांनी फार मोठी मदत झाली असती, ते सत्तेत नाही आहे. त्यामुळे 2005 मध्ये तुम्ही किती मस्जिदांना परमिशन दिला त्याचा आकडा द्यावा, किती ठिकाणी सर्वे केला याचा आकडा द्यावा. आणि 2005 ती जी सर्वोच्च न्यायालयाचा डिसिजन होता, निर्णय होता, त्याला तुम्ही तुमच्या वेळेला कसा लागू केला हे जर लोकांना सांगितलं असतं तर लोकांना पटलं असतं की साहेब तुम्ही केलं, हे करू शकत नाही, हे मूर्ख आहेत. पण त्यावेळेला तो इश्यू नव्हता का नव्हता? नाही, निर्णय तर झाला होता 2005 मध्ये. प्रत्येक निर्णय तुम्हाला सांगावे लागतात का? तुमच्या जर मनात असलं तुम्ही करू शकता. पण त्यावेळेला शिवसेनासोबत होती, सगळं चाललं होतं. जेव्हा माणूस सत्तेत असतो तेव्हा हे प्रश्न दिसत नाही. सत्तेतनं बाहेर येतात ढोंगे दिसतात, कारण तुम्हाला हिंदू वर्सेस मुस्लिम करायचं असतं. ते आपल्या भाषणात म्हणाले की बाबरी मस्जिद पडली, पण मी त्याला मस्जिद मानतच नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्याला मस्जिद मानलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे शेवटचा निर्णय दिला त्या निर्णयामध्ये ते म्हणतात की ती मस्जिद जेव्हा ती पडली तेव्हा तिथे मुस्लिमांची मस्जिद होती.
त्यामुळे तो जो केस चालू आहे मस्जिद पाडण्याचा ते कंटिन्यू राहील असं सर्वोच्च न्यायालय आपल्या निर्णयात म्हणतील. थोडस फडणवीस साहेबांनी तो निर्णय एक वेळा पुन्हा वाचायला पाहिजे. ते म्हणाले 32 आरोपी होते त्यावेळेला, त्यात एकही शिवसेनेचा नव्हता. पवैया सोबत त्यांनी स्टेजवर बसलो होतो, त्यांनी सांगितलं पवैया साहेब होते, मी जेलमध्ये गेलो होतो आणि शिवसेना म्हणते आम्ही पाडली. मी पुन्हा दर्शकांना थोडंसं क्लिअर करू इच्छितो, मी काही शिवसेनेला डिपेंड करत नाही, परंतु जेव्हा नेता असे खोटं बोलायला लागतात तेव्हा दया येते. प्रश्न असा होता की त्यावेळेला मस्जिद पडली किंवा तो ढाचा पडला, पडल्यानंतर जेव्हा केसेस झाल्या तेव्हा 32 च्या 32 आरोपी हे कोर्टात लिहून देतात, अफिडेव्हिट करतात की आमचा त्या ढाचा पाडण्यात काहीही हात नाही, आम्हाला माहित नाही कोणी पाडला तो. एकाही अफिडेव्हिट मध्ये असं लिहिलं नाही एकाही नेत्यांनी की कार सेवकांनी तो पाडला. जे फडणवीस त्या दिवशी भाषणात काल म्हणाले की कार सेवकांनी पाडला असं सगळ्या लोकांनी ठरवलं, एकानी क्रेडिट घ्यायचं नाही. प्रश्न क्रेडिट घेण्याचं नव्हतं, प्रश्न सजेची होती, सजा होईल म्हणून सगळ्यांनीच मैया मोरी मै नाही माखन खायो, अडवाणी पासून सगळ्यांनी अफिडेव्हिट दिले की ती तो ढाचा पाडण्यात व्यक्तिगत माझा काहीही हात नाही. जेव्हा ही अफिडेव्हिट समोर आली तेव्हा बाळ ठाकरे म्हणाले मुंबईमधनं, जर तुम्हाला कोणालाच हिंमत नसेल सांगायची की तो पाडली तर मी सांगतो माझ्या शिवसैनिकांनी पाडली. आता ती पाडणारे शिवसैनिक होते की बीजेपी होते की व्हीएचपी होते की असेच तिथे हुल्लड माजवणारे होते हे कोणालाही माहित नाही. परंतु बाळ ठाकरेंनी जे स्टेटमेंट केलं होतं ते या पार्श्वभूमीवर होतं, जर तुम्ही कोणीच तयार नसेल हे मानायला की तुम्ही नाही पाडली तर मी मानतो मुंबईतून माझ्या शिवसैनिकांनी पाडली, मला सजा करा. पण बाळ ठाकरेंच्या या वक्तव्यावर कोर्टाने ऍक्शन याच्यासाठी नाही घेतली की नुसतं त्यांचं वक्तव्य होऊन कार्य होत नाही, कारण भाषणं कुठल्याही शिवसैनिकाची नव्हती. तो ढाचा पडण्या अगोदर जी भाषणं झाली त्यात ही सगळी नेता होती, म्हणून यांच्यावर केस अजूनही चालू आहे. तुरुंगात कोण गेलं, कोण नाही गेलं, कशासाठी गेलं, का म्हणून गेलं, या सगळ्या गौण गोष्टी आहेत. नेता तुरुंगात जातातच. त्यानंतर ते म्हणाले की कार सेवकांनी पाडली. कार सेवा हा शब्द जेव्हा ऑपरेशन ब्लू स्टार झालं आणि गोल्डन टेम्पल जे आहे अमृतसरचं, त्यात जे त्या काळचे जे आतंकवादी होते खलिस्तान समर्थक भेंडनवाला, त्यांच्याशी जेव्हा आर्मीची चकमक झाली आणि मग आतनं फायरिंग बाहेरनं फायरिंग आणि यामध्ये जेव्हा ते डॅमेज झालं तुटलं त्याचा बराचसा भाग तोडणे तुटला, त्याला पुन्हा रिपेअर करण्यात आलं, तेव्हा गुरुद्वाराला जेव्हा रिपेअर करतात त्याला कार सेवा म्हणतात. हा पंजाबी शब्द आहे. त्यावेळेला दोन शब्द नवीन आले होते, एक कार सेवा आणि एक तनखैया, कारण बुटा सिंग त्यावेळेला इंटरनल सिक्युरिटी मंत्री थे, गृहमंत्री, आणि ते या ब्ल्यू स्टारला कुठे ना कुठे जिम्मेदार आहेत म्हणून शीख समाजाने त्यांना बहिष्कारित टाकलं, तनखैया घोषित केलं. मग त्यांनी माफी मागितली अकाल तख्ताची गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन, आणि मग त्यांना जोडे पुसण्याची काही दिवसाची ती सजा झाली, त्यांनी ती सजा भोगली आणि मग तो तनखैयाचा तो त्यांच्यावर जो आदेश झाला तो वापस आला. त्यामुळे तनखैया आणि कार सेवक हे ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे शब्द आहे. हिंदू मंदिराचं रिपेअर करण्याला कुठेही कार शब्द वापरत नाही, पण त्यांनी वापरला. तेव्हा जेव्हा नेता बोलतायत तेव्हा आपण बोलताना जेव्हा लोकांना जोश भरायचा असतो, तुम्ही त्यांना बूस्टर डोस द्यायचा होता, तर बूस्टर डोस देताना तथ्यात्मक चुका करू नका एवढीच विनंती. कारण बरेच लोक सुशिक्षित लोक आहेत महाराष्ट्रात आणि बऱ्याच लोकांना हा सगळा इतिहास माहित आहे. मी काही नवीन कुठला शोधून सांगत नाही आहे,
ह्या सगळ्या गोष्टी मला फक्त रेफरन्ससाठी इकडे तिकडे जावं लागत नाही, हे माझ्या समोर झालं. अयोध्याचा पूर्ण ढाचा पडला त्यावेळेला मी होतो, पूर्ण ती केस आम्ही फॉलोअप केलेली आहे. त्यामुळं मी फक्त थोडस हे केलंय. तर हे दोन्ही 1 मेचा जो महाराष्ट्र दिन आहे तो असा साजरा झाला. आता भोंगे लावा की भोंगे उतरावा, सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याच निर्णय दिलेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी 2 दिवसापूर्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं जे तोंडसुख घेतलं, त्यांचं जर ते इंग्लिश मधलं भाषण जर आमच्या नेत्यांना कळलं असेल तर 2 दिवस अक्षरशः ते अन्नाचा घास घेऊ शकणार नाही, इतके जोडे मारले शालजोडीतनं मुख्य न्यायाधीशांनी. आणि त्यात त्यांचा एक आरोप हाय होता की आम्ही असंख्य निर्णय घेतो पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याला लागू करत नाहीत आणि केलं तर इतकं उशीर करतात की त्याला काही अर्थ राहत नाही. 2005 हा जो निर्णय आहे तो 2005 जुलैमध्ये झाला, 2005 ऑक्टोबरमध्ये त्याला अमेंडमेंट झालं. आज 2022 आहे, 17 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला कळलं की 5 साली एक निर्णय झाला आणि त्याच्यावर आता ऍक्शन करायला हवं. आणि ते पण ठराविक ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये करतील, महाराष्ट्रामध्ये गोंधळ घालतील, पण बिहारमध्ये चूप राहतील. त्यामुळे याला फक्त राजकारणाशिवाय कुठलाही रंग देता येणार नाही. हे राजकारण आहे. साऊंड पोल्युशन, हवाचं पॉल्युशन, पाण्याचं पॉल्युशन, याला कोणाही काहीही घेणं देणं नाही, कारण आपलं राजकारणच फार प्रदूषित झालेलं आहे. इथे राजकारण, सत्ता, सत्ताधीश प्रदूषित आहेत, तिथे बाकी प्रदूषणाबद्दल काय बोलणार. आज एवढंच, पुन्हा येतो उद्या काही नवीन विषयासोबत. तुम्हाला नमस्कार, पण पात्र राहा राष्ट्र महाराष्ट्र.